जॉईंट अकाउंट आहे माझं आणि बायकोचं आणि माझं आहे, तर ते आता म्हणतात की 1000 रुपये काढायचे आणि आता आम्हाला पैशाची जरूरत आहे, पण त्यात नाही 1000 वरती नाही आणि ते पण 6 महिने देणार तो प्रॉब्लेम आहे. आणि माझं अकाउंट फक्त ह्याच बँकेत आहे गेल्या 2001 पासून. आम्ही 19 वर्ष ट्रस्ट केलं तुमच्यावर हे 2001 पासून, आता तुम्ही ट्रस्ट करून मला द्या ना पैसे. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कहाणी काहीशी अशीच आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून प्रत्येक शाखेत पोलीस तैनात करण्यात आले. चिंताग्रस्त खातेधारकांची सतत वर्दळ सुरू आहे. हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी BBC मराठीकडे आपल्या भावना मांडल्या. I'm 79 year old. I have a special autistic child at home for whom I have been saving in this bank. 15 तारीख को गांव जाने का है, मेरी बेटी की शादी है. मैं काम कर करके मैं पैसा जमाई हूँ बैंक में. अभी मेरे को 15 तारीख को पैसा लेना है. अभी बैंक वाले नहीं दिए तो मैं शादी कैसे करना मेरी बेटी के. जब इंसान जोड़ जोड़ के काम करके रखता है शादी के लिए, बच्चों लोग के लिए कुछ सोच के रखते, ये लोग ऐसा धोखा देंगे तो क्या करेंगे. हमारे पति 5 साल से बीमार है, बेड रिडन है, उनको अल्जाइमर्स है. मैं हमारा पूरा खर्चा इस बैंक से चल रहा था क्योंकि उनकी दवाइयाँ, वार्ड बॉय, सब खर्चा इधर से ही आ रहा था. हमने सब इधर डाला और उस इंटरेस्ट से हम हस्बैंड का खर्चा कर रहे थे. अभी हम बिल्कुल अटक गए हैं. अगर आपका NPA बढ़ गया है वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है. आज मैं अपना एक दुकान खोलता हूँ, बिजनेस खोलता हूँ, कल को प्रॉफिट होता है, लॉस होता है, तो मैं पब्लिक को तो नहीं मारूंगा, मैं खुद ही मरूंगा. हमें अपना पैसा चाहिए, हमें अपना हक चाहिए और हमें बहुत जल्द चाहिए. ये मेरी तरफ से, ये पूरी आवाम की तरफ से है क्योंकि हमें अपना हक चाहिए.